निवडणुकीच्या प्रचाररंगात आलेला असताना महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते मोठमोठ्या घोषणा करत असल्याचं चित्र दिसत आहे. नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंनी सभेमधून सत्ताधाऱ्यांवरती चांगलाच आसूड उगारलेला आहे. सरकार पाडलं नसतं तर दुसऱ्यांदा कर्जमाफी केली असती अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. नवीन सरकार आल्यावरती शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ अशी घोषणाही फडणवीसांनी केलेली आहे. शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू. अरे मी करून दाखवलं होतं ना कर्जमुक्त, मिळाली होती की नाही कर्जमुक्ती? आणि जर काही यांनी सरकार पाडलं नसतं तर आतापर्यंत मी तुम्हाला दुसऱ्यांदा कर्जमुक्त करून दाखवलं असतं. तेवढी धमक आहे माझ्यामध्ये. आता आपण घोषणा केली आहे, नवीन सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. सातत्याने धानाला चढत्या भावानं बोनस देण्याचं काम आपण केलं आणि त्याचवेळी समाजातल्या विविध घटकांचा विचार आपण केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.